नमस्कार, मी ओंकार भोजने, सरला एक कोटी या चित्रपटाच्या निमित्तानं आपण आज भेटतोय. साध्या कुटुंबाची, साध्या लोकांची ही गोष्ट आहे आणि तितक्याच साधेपणाने ती आपल्यासमोर आणून ठेवली आहे, त्यामुळे आपल्याला ती गोष्ट नक्की आवडेल. 20 जानेवारीला आपल्या जवळच्या लांबच्या जिथे कुठे शक्य आहे त्या चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्या. एक चांगली टीम, एक चांगली कलाकृती आपल्याला वारंवार पाहायला मिळावी आणि त्यासाठी आपण कलाकारांना प्रोत्साहन देत राहणं फार गरजेचं आहे. आणि मी या निमित्तानं आपल्याला नक्की सांगेन की सिनेमा आवडतोय नाही आवडतोय यापेक्षा तो आपण बघतोय याचं एक वेगळं प्रेशर आपल्या सगळ्यांवरती बनून राहील आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी घडत राहतील. सरला एक कोटीचा एक प्रवास सुरू झाल्यापासून आजपर्यंत तो विशेष आहे, कारण त्याची एक वेगळी गोष्ट आहे, एक वेगळेपण आपल्या आपल्या त्या गोष्टीत वेगळेपण आहे, त्या त्या प्रोसेसमध्ये एक वेगळेपण आहे. त्यामुळे तो एक चांगला असा एक अनुभव असूच शकतो आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेन की तो सिनेमा नक्की पहा आणि आपल्याला कसा वाटतो नक्की कळवा. धन्यवाद. त्या निमित्तानं म्हणजे सुपेकर सरांनी मला, मी एका गोष्टीसाठी तुझा विचार करतो एवढंच सांगितलं, त्यामुळे मला त्यांच्याकडे जाऊन ती गोष्ट ऐकायची होती. पुणेच्या त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलो आणि पहिल्याच नरेशनला, म्हणजे मी जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हाच मी, मला ती गोष्ट आवडली आणि मी सरांना सांगितलेलं मला आजही आठवते. मी सरांना म्हटलं की सर, ज्या कॅरेक्टरसाठी तुम्ही माझा विचार करताय ते कॅरेक्टर मला किती जमेल किती झेपेल मला माहिती नाही, पण बरेच कॅरेक्टर त्या गोष्टीमध्ये आहेत, तर मला या ना त्या कॅरेक्टरच्या निमित्ताने या गोष्टीचा भाग व्हायला आवडेल. त्यामुळे मला ती गोष्ट खूप जास्त आवडली होती. मी स्वतः माझ्या या सिनेमाचा पहिला प्रेक्षक आहे, त्यामुळे मला ती स्वतःच गोष्ट बघायची आहे आणि आनंद घ्यायचा आहे आणि मी खूप जास्त उत्सुक आहे.